गुड आफ्टरनून मुलांनो, नमस्कार. चला आता आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील धडा 12 प्रवास कचऱ्याचा हा बघणार आहोत. बघा काय आहे बरं या धड्यामध्ये. आपण मागचा धडा संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेविषयीचा पाहिला होता हो की नाही. मग आता या धड्यामध्ये काय आहे ते बघू. एका शाळेतील इयत्ता 3 शिकवणाऱ्या बाईंनी एक उपक्रम राबवला होता. तो बघूया बरं काय आहे आता तो. बघा 3 वर्गातील मुलांनी 1 दररोज राबून शाळेचे मैदान, शाळेची मागची बाजू सगळे वर्ग लख केले होते. झाडून वगैरे सगळं स्वच्छ केलं होतं. बाईंनी मुलांना कागदाचे तुकडे, पुठ्ठे, रद्दी पेपर, वाळलेले गवत एका डब्यात टाकायला सांगितले होते. फळांच्या साली, पोई, बिया दुसऱ्या डब्यात टाकायला सांगितल्या होत्या. असे का बरं हा प्रश्न अनेक मुलांना पडला होता. बघा बाईंनी काय केलं होतं, हा कोरडा कचरा एका डब्यात आणि हा ओला कचरा एका डब्यात असं टाकायला सांगितलं होतं. फळांच्या साली काय आणि कागदाचे तुकडे काय, कचरा तो कचराच ना, वेगवेगळा टाकून त्याचं काय करायचं, नीलाने बाईंना विचारले. मला वाटलंच होतं की तुम्हाला हा प्रश्न पडणार, बाई म्हणाल्या. कचरा वेगवेगळा करण्याचं कारण आहे प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो, बाई म्हणाल्या. प्रवास कचऱ्याचा, मुलांना आश्चर्य वाटले बरोबर की नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटणार. आपण काय करतो, डस्टबिन कचऱ्यावाल्या काकांकडे देतो, ते गाडी घेऊन जातात. त्याच्यानंतर आपण विचारही करत नाही की हा कचरा कुठं टाकला असणार, त्याच्या नंतर काय होतं, हो की नाही. बघा मग आपल्याला आपण बघूया आता काय आहे याच्यामध्ये. आपल्या परिसरातील कचरा डब्यात भरून ठेवला तर त्याचं पुढं जे काही होतं तो त्यांचा प्रवास. हे कागदाचे तुकडे, पुठ्ठे, वाळलेले गवत यांच्यापासून काय होतं माहीत आहे का तुम्हाला. त्यांचा पुन्हा लगदा बनून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, डब्या, खेळण्या, पेन पेन्सिलींची खोकी असं काय काय बनवता येतं. तसंच त्याचा पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो, बाई म्हणाल्या. बघा हे कशाचं होतं, तर कोरडा कचरा याच्यापासून काय काय होतं, मग शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, पेन पेन्सिलींची जे छोटे छोटे बॉक्स असतात ते पण त्या कोरड्या कचऱ्यापासून बनवता येतात. त्याचा लगदा केला जातो आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवता येतात. किती घाण वास येतो या कचऱ्याचा, जयंत म्हणाला. अरे जो वास आपल्याला घाण वाटतो तो वास त्या कचऱ्यातून बाहेर पडणाऱ्या वायूचा असतो. असा वायू घरांमध्ये सरपणाऐवजी इंधन म्हणून वापरता येतो. या सडलेल्या कचऱ्याचं उत्तम खत सुद्धा बनवता येतं. शेतीसाठी खत असं अगदी उपयोगी असतं, बाईंनी समजावून सांगितलं. बघा कोरड्या कचऱ्यापासून काय काय शोभेच्या वस्तू बनवतात आणि ओल्या कचऱ्यापासून काय काय बनवता येतं, तर इंधन म्हणून सुद्धा त्याचा उपयोग होतो आणि उत्तम खत, शेतीसाठी जे आपण खत टाकतो ते उत्तम खत सुद्धा त्यापासून बनतं, बाईंनी समजावून सांगितलं. म्हणजे कचरा हा नुसता कचरा नाही तर त्याचे अनेक उपयोग आहेत. खराब कागदांपासून पुन्हा नवा कागद, शोभेच्या वस्तू, मजाच आहे की नाही, मुले म्हणाली. वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या प्रवासाला जाणार म्हणून तो वेगवेगळाच ठेवायला हवा. सर्व मुलांनी ठरवले की आपण आपल्या घरीसुद्धा असाच ओला व सुका कचरा वेगवेगळ्या डब्यात ठेवायचा. समजलं तुम्हाला. बघा तुम्हीसुद्धा तुमच्या घरी जेव्हा तुमचं जे कागद किंवा प्लॅस्टिक बाहेरून जे काही विकत आणलेलं असतं ते जे प्लॅस्टिकची पिशवी असती त्याच्यासाठी वेगळं डस्टबिन करायचं आणि आई घरामध्ये जे पालेभाज्या निवडते किंवा फळं त्याचे जे सालं असतात, जे पालेभाज्यांचे देठं असतात, तर ते तुम्ही वेगळ्या डब्यामध्ये ठेवायचं असतं. समजलं तुम्हाला. किंवा झाडाचे पानं, झाडावरचे फुलं, जो काही ओला कचरा पडतो तो सुद्धा खत म्हणून उपयोग त्याचा होतो. बघा आता आपण स्वाध्याय बघूया. काय आहे बरं स्वाध्याय. बघा पहिला प्रश्न आहे, तुमच्या घरातील कचरा नीट पहा, त्यात काय असते त्याची यादी करा. हा कचरा वेगवेगळा काढायचा असेल तर कसा कराल, कोणता कचरा कोणत्या डब्यात जाईल ते ठरवा. ज्या कचऱ्याविषयी ठरवता येणार नाही तो वेगळा ठेवा. आता हा प्रश्न तुमच्या घरामध्ये जो काही कचरा आहे
त्याचं तुम्हाला वर्गीकरण करायचं आहे, तो वेगवेगळा ओला कचरा कोणत्या डब्यामध्ये आणि सुका कचरा कोणत्या डब्यामध्ये ठेवायचा हे तुम्हाला करायचं आहे. बघा दुसरा प्रश्न, परिसर स्वच्छ करतो तसे आपणही स्वच्छ राहायला हवे, स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते तुम्हाला लिहायचं आहे. प्रश्न तिसरा, खालील प्रसंग वाचा, यातील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही गोष्टी नाहीत पण स्वच्छता तर व्हायला हवी, ते काय करू शकतील ते तुम्ही सुचवा. बघा याचं उत्तर मी खाली दिलेलं आहे, आपण बघूया. आधी आपण हा प्रश्न बघू. वाचा व वर्गीकरण करा. केळांच्या साली, कागद, शिळे अन्न, खरकटे, फुटका कप, सडलेली फळे, तुटके पेन, कॅरी बॅग, खराब वहीचा पुठ्ठा, पालेभाज्यांची देठे, फळांच्या साली, तुटकी खेळणी, याचं तुम्हाला वर्गीकरण करायचं, म्हणजे वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये तो कचरा तुम्हाला ठेवायचा आहे. बघा इथे दोन डस्टबिन दिलेले आहे, सुका कचरा आणि ओला कचरा. आता त्याचं वर्गीकरण आपण बघूया कसं कसं केलेलं आहे. बघा सुक्या कचऱ्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे, कागद, तुटका कप, तुटके पेन, कॅरी बॅग, खराब वहीचा पुठ्ठा आणि तुटकी खेळणी. बरोबर आहे, समजलं हे तुम्हाला? ओके, आता ओल्या कचऱ्यामध्ये काय काय घातलेलं आहे बघा, केळांच्या साली, खरकटे, शिळे अन्न, सडलेली फळे, पालेभाज्यांची देठे आणि फळांच्या साली. आता त्याचा उपयोग काय होतो बरं ते आपल्याला लिहायचं आहे. बघा सुक्या कचऱ्याचा लगदा, त्यापासून काय काय बनतं, शोभेच्या वस्तू, डब्या, खेळणी, छोटी खोकी आणि नवीन कागद तयार करता येतो. आता ओल्या कचऱ्याचा लगदा म्हणजे जो ओला कचरा साठलेला असतो त्यापासून काय काय मिळतं आपल्याला, वायूपासून इंधन आणि त्याचं खत तयार करता येतं. बघा आता जो दुसरा प्रश्न होता की नाही, परिसर स्वच्छ करतो तसे आपणही स्वच्छ राहायला हवे, स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल. बघा काय काय करणार बरं, दररोज सकाळी दात स्वच्छ करणे, स्वच्छ आंघोळ करणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, आठवड्यातून एकदा नखे कापणे, महिन्यातून एकदा केस कापणे म्हणजे कटिंगला जाणे, जेवल्यानंतर दात स्वच्छ घासणे. बघा सकाळी उठल्यानंतर पण दात घासायचे आहे आणि झोपताना सुद्धा दात स्वच्छ घासूनच झोपायचं आहे. खेळून आल्यावर हात पाय स्वच्छ, तोंड स्वच्छ धुणे, काही खाऊन झाल्यावर हात व तोंड स्वच्छ धुणे. बघा करताना तुम्ही हे सगळे आपल्यासाठी स्वच्छता. ओके आता पुढचा प्रश्न बघूया, खालील प्रसंग वाचा, यातील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत पण स्वच्छता तर व्हायलाच हवी, मग ते काय करू शकतील बरं, सुचवा बरं, सांगा बरं तुम्ही. बघा सुनीता मावशीकडे राहायला आली होती, सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की तिचा ब्रश ती घरीच विसरून आली आहे, पण आता ती दात कसे स्वच्छ करेल. बघा सुनीता लिंबाच्या काडीने दात घासू शकते किंवा बोटावर पेस्ट घेऊन ती दात घासू शकते. दुसरं, जमील आंघोळ करीत होता, दोन तांबे पाणी ओतले आणि त्याच्या लक्षात आले की साबण संपलेला आहे, आता जमीलला स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल. बघा जमील कडुलिंबाच्या पाल्याने अंग घासू शकतो किंवा लिंबाच्या सालीने अंग घासू शकतो. बघा कडुलिंबाच्या पाल्यामध्ये सुद्धा खूप औषधी गुण असतात आणि त्याचा औषधी साबणसुद्धा तयार करतात. तिसरा आहे, रोहित सकाळी उठला, संडासला जाऊन आला, हात धुवायला साबणच नव्हता, आता तो हात कसे स्वच्छ करेल. उत्तर, हात जमिनीवर घासून रोहित स्वच्छ करू शकतो. चौथा आहे, नखांमध्ये घाण साचून राहते, तसे होऊ नये म्हणून सरांनी नखे कापून यायला सांगितले होते, पण अंबूच्या घरात नेल कटर नव्हते, मग तिला नखे कापण्यासाठी काय करावे लागेल. बघा अंबूला धारदार किंवा छोट्या कात्रीने हळुवारपणे नखे कापता येतील. समजला मग तुम्हाला आजचा धडा प्रवास कचऱ्याचा. मग आजचा अभ्यास काय असणार आहे, धडा
वाचा, समजावून घ्या आणि स्वाध्याय सोडवा. समजलं तुम्हाला? ओके, बाय.